नमस्कार, जय महाराष्ट्र। मी चोपडा शहर प्रमुख आबा देशमुख। काल नारायण राणे साहेबांनी वक्तव्य केलं की जरी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तरी सर्व निर्णय हे बारामतीला जाऊनच घ्यावे लागतील। तर माझे असं मत आहे नारायण राणे साहेब की सर्व निर्णय बारामतीला घेण्याची कोणालाच गरज नाही। आणि तुम्हाला शिवसेनाही माहिती आहे आणि बाळासाहेबांच्या याच्यामध्ये हाताखाली राहून तुम्ही वाढलेले आहेत। हाताखाली वाढून तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि शिवसेना हा असा पक्ष आहे की ज्याच्याशी दोस्ती करतो त्याच्याशी दोस्तीच करेल, गद्दारी करणार नाही। सात पक्ष बदलवणारे, 3 ते 5 7 पक्ष बदलवणारे आपण उद्धव साहेबांबद्दल असं वक्तव्य केलेलं आहे। तर आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात असेल की सहकार राज्यमंत्री, माजी सहकार राज्यमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील साहेब जे सांगतात ते ह्या पक्षाला निगडीतच सांगतात। गुलाबराव पाटील साहेब नेहमी म्हणत असतात की मतलब करने वालों से हमने दोस्ती नहीं की, वरना वक्त से पहले अमीर हो जाते। हम एक साथ दो नशा नहीं करते, वरना वक्त से पहले फकीर हो जाते। आणि शिवसेना जर मैत्री केलेली आहे काँग्रेसशी राष्ट्रवादीशी तर मैत्रीपूर्ण पूर्ण हे संबंध ही शिवसेना निभवणारच। आणि सल्ला पवार साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यामध्ये काही लहानपण येत नाही। आपण घरात वाढ वडिलांच्या मोठ्यांचा आशीर्वाद, त्यांचा सल्ला हा नेहमी घेतच असतो। आणि एखादा सल्ल्यामध्ये जर उद्धव साहेबांना समजत नसेल किंवा त्यांना वाटलं की पवार साहेबांचा सल्ला घ्यावा तर तो सल्लाही ते निश्चितच घेतील। याचा अर्थ असा नाही की रिमोट कंट्रोल हा बारामतीमध्ये असेल। रिमोट कंट्रोल ठेवणं हा शिवसेनेच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिकलेले हे पूर्ण महाराष्ट्र आहे। आणि उद्धव साहेब त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत। ते कोणाच्या काठीखाली नाचणारे हे व्यक्ती नाहीत, म्हणून आपल्याला हे समजायला पाहिजे। आणि उद्धव साहेबांना विनंती ही शरद पवार साहेबांनीच केली की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, हे आग्रह करणारे शरद पवार साहेब आहेत की उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा, नाहीतर असे मुख्यमंत्री सारखी पदं ही बाळासाहेबांनी वाटलेली आहेत। तुमच्या सारख्या माणसाला सुद्धा मुख्यमंत्री बनवणारा माणूस बाळासाहेब आहे आणि हीच शिवसेना आहे, हे तुम्ही विसरू नका। एवढं आम्ही शिवसैनिकांचे तुम्हाला चेतावणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।